वळत अयोध्येतल्या बातमीकडे. अयोध्येतल्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडल्यानंतर आता हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुलं झालंय. देशभरातनं भाविक रामाच्या दर्शनासाठी दाखल झालेत. सकाळी 8 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते रात्री 10 प्रभू श्रीरामाचं दर्शन घेता येणार आहे. दरम्यान आज सकाळी 2 तासात 1,70,000 भाविकांनी प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं. अद्यापही अयोध्येतल्या रस्त्यांवर भक्तांचा महापूर पाहायला मिळतोय. आपल्या लाडक्या रामाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली आहे. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलंय. वाढत्या गर्दीमुळे मंदिरातील एक्झिट गेट बदलण्याची वेळ पोलिसांवर आली.